नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आजचा विषय आहे झटपट न्याय पण विश्वासार्हतेचे काय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टर प्रियंका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केल्याची बातमी आली। ही बातमी आल्यावर एक देशभरात जल्लोषाचं वातावरण पसरलं, सामान्य लोकांपासून ते संसदेत आपल्या खासदारांपर्यंत सर्वांकडून मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या अभिनंदनाचे पोस्ट समाज माध्यमात टाकले गेले। प्रत्यक्ष हैदराबादमध्ये जिथे ही घटना घडली तिथे पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला, त्यांचं मिठाई वाटण्यात आली। आणि हे होत असताना या विषयामुळे एक देशातल्या जनमानसातील ज्या भेगा आहेत त्याही प्रकर्षाने डोळ्यासमोर आल्या। कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत आपण असं म्हणतो की केवळ न्याय होणं पुरेसं नाही तर न्याय झाल्यासारखा वाटणं हेही महत्वाचं आहे। भारतात लाखो करोडो केसेस कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे खास करून बलात्कार आणि त्याच्यानंतर निघृण हत्या असे जे प्रकार होतात त्या केसमध्ये वर्षानुवर्ष झाल्या तरी केस पुढे जात नाही, त्याला न्याय मिळत नाही। आणि ज्या पद्धतीने केसेस चालतात, ज्या पद्धतीने बलात्कार पीडितेला प्रश्नांना समोर जावं लागतं, तिची ट्रायल असते त्याला समोर जावं लागतं, ते बघता तिच्यावर वारंवार बलात्कार होतो असं म्हणणं अवास्तव नाही। आणि त्यामुळे पूर्वी हा जो विषय तितकासा संवेदनशील नव्हता, कारण तेव्हा 24 तास चालणारे टेलिव्हिजन चॅनल्स नव्हती, समाज माध्यमं नव्हती, कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला घराबाहेर पडू लागल्या नव्हत्या। पण आजची जी परिस्थिती आहे ती बघता एकूणच जनमानस या विषयावर संवेदनशील झालंय आणि त्यामुळे जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं। त्याच्यावर नाराजीचेही सूर उमटले। मी स्वतः फेसबुकमध्ये जी एक पोस्ट टाकली त्याच्यात या घटनेचं एक अगदी मानवाधिकार कार्यकर्त्यांप्रमाणे नाही पण त्याच्यातनं जाणारा एक जो संदेश आहे की त्याच्यातनं ज्या गोष्टी जे प्रश्न निर्माण होतात त्याच्याबद्दल शंका व्यक्त करणारी टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली असता त्यालाही मिक्स रिॲक्शन झाल्या। बऱ्याच जणांचा सूर होता की हे झालं हे चांगलंच होतं आणि त्याचा तुम्ही विरोध करणं हे चुकीचं आहे। त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये मी माझं मत जास्त न मांडता याचे एकूणच वेगवेगळे जी अँगल्स आहेत, वेगवेगळ्या ज्या चर्चा होतात त्याचं एक सार, त्याचं एक आपण काय या विषयावर करतोय त्याची एक थोडक्यात आढावा घेऊया। बलात्काराच्या केसमध्ये जर देशात एकूण आकडेवारी बघितली तर जवळजवळ अर्थात थोडा जुना आकडा आहे, 2017 आकडा आहे, तर 1,17,451 बलात्काराची प्रकरणं पेंडिंग होती किंवा तक्रारी होत्या, त्याच्यावर निकाल लागला नव्हता। त्यातल्या केवळ 28,750 म्हणजे कशाबशा 1/4 प्रकरणात हे जे बलात्काराची तक्रार असते तिथून ते प्रकरण न्यायालयापर्यंत गेलेलं, ट्रायल पर्यंत गेलेलं, म्हणजे बाकी 75% केसेसमध्ये जिथे बलात्काराची तक्रार झाली होती तिथे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचू शकलं नव्हतं। अशा ट्रायल जिथे झाल्या त्याच्यात केवळ 32% गुन्ह्यांमध्ये शिक्षा देण्यात आली। हे निर्भया प्रकरण घडल्यानंतर एक देशात संतापाची लाट उसळली, कुठेतरी सरकार पडण्यात या निर्भया प्रकरणाचाही हात आहे, 2014 साली सत्तांतर होण्यातही त्याचा हात आहे, कारण तो एक वॉटरशेड मुव्हमेंट होती, त्याच्यामुळे लोकांचा जो राग जो अनेक वर्ष साचला होता त्याचा विस्फोट निर्भया प्रकरणात झाला, संसदेला त्याची दखल घ्यावी लागली बलात्काराबद्दल आणि खास करून अल्पवयीन बलात्कारांबद्दल किंवा अल्पवयीन मुलींसोबत किंवा अल्पवयीन मुलांसोबत होणाऱ्या बलात्कारांच्या प्रकरणात कडक शिक्षेशी प्रावधान करण्यात आलं। पण जरी संसदेने कायदा करून बलात्काराच्या प्रकरणात किंवा बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा जरी तरतूद केली तरी प्रत्यक्षात बलात्काराला फाशी होण्याचं उदाहरण अत्यंत विरळ आहे। एकूणच देशात फाशी होण्याचं प्रमाण अत्यंत विरळ आहे। आजच्या घडीला हा आकडा पण पुन्हा 2018 सालचा आहे,
पण फाशीची शिक्षा झालेले, न्यायालयाकडून फाशीची शिक्षा झालेले जवळजवळ 371 लोक आहेत, कन्व्हिक्स आहेत, गुन्हेगार आहेत. पण या गुन्हेगारांपैकी गेल्या 18 वर्ष जवळजवळ 16 वर्षांमध्ये केवळ 4 लोकांना फाशी देण्यात आलेली आहे. आणि या 4 लोकांपैकी बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात केवळ 1 माणूस आहे, बाकीचे 3 लोक आहेत हे दहशतवादी आहेत किंवा दहशतवादाबद्दल त्यांना फाशी देण्यात आलेली आहे. ही जी बलात्कार आणि हत्येची केस आहे ती धनंजय चटर्जीची आहे. ती 1991 साली त्यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती आणि त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांनी सर्व हायकोर्टात केस गेली, सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू झाला, त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला आणि तो जेव्हा फेटाळला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा 2004 साल उजाडलं होतं. म्हणजे बलात्कारानंतर 13 वर्ष तो तुरुंगात होता. निर्भया प्रकरणालाही आता जवळजवळ 7 वर्ष झालेली आहेत आणि 7 वर्षातही जे बलात्कारांना फाशीची शिक्षा जाहीर होऊनही त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाहीये. अजूनही जे त्यांना शिक्षा झालेली आहे त्यांच्याकडे 2 मार्ग आहेत, की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॅबिनेटनी त्याला मंजुरी देणं आणि मग जर त्यालाही म्हणजे ती शिक्षा जर त्यांनी पक्की केली तर मग राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणं, आणि जर तो अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला तर ही फाशीची शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकेल. म्हणजे तोपर्यंत कदाचित 8 वर्ष फाशी होईपर्यंत जाऊ शकतील. यामुळे लोकांच्या मनातली एक जी भावना होती की कोर्टात जाऊन न्याय मिळेल याची काही शाश्वती नाही, न्यायासाठी किती वर्ष वाट बघावी लागेल याची शाश्वती नाही, आणि त्याच्यामुळे नुसता न्याय उशिरा न्याय मिळाला तर हा न्याय आपल्याला शिक्षा होणार नाही, या भूमिकेतून अनेक बलात्कार असेच घडत राहतात, त्यातलं क्रौर्याचं प्रमाण वाढत राहतं. आणि ज्या परिस्थितीत आज आपल्या समाजात महिला, मुली, म्हणजे तुमच्या बहिणी, आया, घरातले मैत्रिणी ह्या सगळ्या बाहेर जातात कामावर रात्री उशिरापर्यंत, त्यांना जी एक इनसिक्युरिटीची भावना असते, असुरक्षिततेची भावना असते, त्याच्यात वाढ झाली आहे आणि याच्याबद्दल जनमत तयार होण्याच्या याच्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे एक जो समाजातनं आज जे स्वागत करण्यात आलं की हे कोर्टात जाऊन असंच प्रकरण चालणं, त्यातल्या केवळ 25% केसेस उभ्या राहणं आणि त्याच्यात पुन्हा जवळजवळ 32% गुन्ह्यांमध्ये शिक्षा होणं आणि त्याच्यात फाशी एखादीच हे होणं, त्याच्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की कोणी बलात्कार केला आणि ते या जगातनं नाहीसे झाले तर फारच चांगलं. याच्यात एक मला विशेष गोष्ट जाणवली, ती म्हणजे आज जी आंध्र प्रदेश पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्या जे बाजूनीही त्याचे जे समर्थकही आहेत आणि जे विरोधकही आहेत त्यांच्या मनात कुठेतरी एक गोष्टीची शाश्वती आहे की हा जो एन्काउंटर होता तो पोलिसांच्या व्हर्जननुसार, की ते जे आरोपी होते, संशयित होते, त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला, पोलिसांवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला ज्याच्यात त्यांचा मृत्यू झाला, ही जी पोलिसांची वर्जन आहे ती अगदी पोलिसांचे समर्थक आहेत, पोलिसांवर जे फुलं उधळणारे आहेत त्यांनाही ती मान्य नाही, त्यांनाही ती पटत नाही. आजच मी फेसबुकवर अशी एक पोस्ट वाचली की जे आंध्र प्रदेश पोलीस आहेत त्यांना सॅल्यूट, जर त्यांनी एन्काउंटर केला असेल तर त्यांना सॅल्यूट आणि जर हा फेक एन्काउंटर असेल तर त्यांना 2 सॅल्यूट. म्हणजे ट्रायल न हे करता त्यांना जर गुन्हेगारांनी जे ज्यांनी गुन्हा केलाय किंवा ज्यांना आम्ही समजतोय ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना संपवलं असेल तर तुमचं जास्त कौतुक. पण समाजात पोलिसांच्या शौर्याचा विषय येण्याच्या आधी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतात पोलीस हे स्वतंत्र कधीच नसतात. पोलिसांवर कायम एक राजकीय व्यवस्थेचा अंकुश असतो आणि जोपर्यंत राजकीय व्यवस्थेकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत पोलीस स्वतःच्या मनाने अशी गोष्टी करतात. अशा फारशा घटना घडत नाही, म्हणजे क्वचित प्रसंगी होतंही पोलीस ऍक्ट करतात आणि मग नंतर राजकीय नेते त्यांना समर्थन करतात किंवा त्याला विरोध करतात, पण बहुतांश केसमध्ये पोलीस त्याचे राजकीय बॅकिंग असेल तरच या गोष्टी करतात. तशा दृष्टीने आजची जी आंध्र प्रदेश पोलिसांची जी कृत्य होतं त्याला आंध्र प्रदेश सरकारचं उघड किंवा छुप्प पाठबळ असल्याशिवाय पोलीस या लेवलपर्यंत गेले नसते कदाचित. पण एकूणच जी आपल्या समाजातले जे मतभेद आहेत, ज्या भेगा आहेत, त्या जेव्हा समोर आल्या तेव्हा अशाही लोकांचे पोस्ट बघितले की ज्यांनी याच्यासाठी नरेंद्र मोदींवर टीका केली, अमित शहांवर टीका केली, त्याचं लॉजिक त्यांचं असं आहे की कुठेतरी हे राज्य सरकारचं जरी अखत्यारीतलं प्रकरण असलं
तरी देशातलं केंद्रातलं सरकार आहे ते याला जबाबदार आहे, कारण केंद्रातल्या सरकारची मूक संमती असल्याशिवाय राज्य सरकार असं करणार नाही. अर्थात हा ज्याचा त्याचा पॉलिटिकल बायस झाला. दुसरं त्याच्यातनं एक गोष्ट आणखीन समोर आली ती म्हणजे एक विश्वासार्हता, त्याच्या सर्वांच्याच विश्वासार्हतेवर या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एक दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतराचं नाट्य चालू होतं आणि जेव्हा राज्यपालांनी देवेंद्र फडणवीसांना तेव्हा मुख्यमंत्री म्हणून बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं, तेव्हा लोक त्यांच्या विरुद्ध कोर्टात गेले, कारण राज्यपाल या इन्स्टिट्यूशन विषयीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला गेला. आणि मग तिथे सर्वोच्च न्यायालयाने जरी कायदे मंडळाच्या क्षेत्रात ढवळाढवळ करायची नसली तरीही एक घटनात्मक चौकटीची रक्षा करण्यासाठी त्याच्यात तो निवाडा दिला आणि त्याच्यात तातडीने बहुमत सिद्ध करायला सांगितलं. आजच्या केसमध्ये कुठेतरी लोकांचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी झालाय आणि त्यामुळे पोलिसांनी केलेलं कृत्य जरी चुकीचं असलं, म्हणजे पोलीस जसं म्हणतात तसा तो नॅचरल इन्काउंटर स्वसंरक्षणार्थ तो एन्काउंटर नसला आणि जरी स्टेज एन्काउंटर असला तरी लोकांचा त्याला पाठिंबा आहे, कारण लोकांना असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय न्यायव्यवस्था बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात निकाल देऊ न्याय देऊ शकत नाही, निकाल देऊ शकतं पण न्याय देऊ शकत नाही. काय गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे, त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे, न्यायालय आहे त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे, पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे. हा जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा पहिले अशा बातम्या छापून आल्या की पोलिसांनी हे जे संशयित आहेत आरोपी होते त्यांना पकडलं होतं, त्यांना मटण करी खायला दिली आणि मग त्यामुळे मग ह्याला काय अर्थ आहे का की ज्या लोकांनी बलात्कार केला त्यांना हे असले लाड पुरवले जातात म्हणून पोलिसांवर टीका झाली. एरवी ही जेव्हा पोलीस कोणाला अटक करतात तेव्हा पोलिसांवर विश्वास नसतो, मॅटर सीबीआयकडे सीबीआय चौकशी करायला पाहिजे असे आपण सगळेजण चौकशी अशी सगळे विरोधी पक्ष मागणी करतात, तिथे पुन्हा विश्वास नाहीये. उन्नाव प्रकरणात जे 6 वर्षापूर्वी झालं आणि काल ज्याला जी त्यातली जी बलात्कार पीडिता आहे किंवा ज्यांनी तक्रार केली आहे तिला जिवंत जाळण्याचा प्रकार निंदनीय प्रकार झाला त्या केसमध्येही आज मायावतींनी अशी भूमिका घेतली की योगी आदित्यनाथ सरकार आहे त्याच्याकडे ताकद नाही असं करायची, आंध्र प्रदेश सरकारने केलं तशा प्रकारचं त्यांनी वर्तन केलं पाहिजे उत्तर प्रदेशात तर हे प्रकरण कमी होऊ शकतील. त्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न होतो की अशा प्रकारच्या शिक्षा झाल्या, अशा प्रकारे पोलिसांनी एन्काउंटर केले तर बलात्कार आणि हत्येचं प्रमाण कमी होईल का? होऊही शकतं पण नाही होऊ शकत. आणि त्याच्यामुळे जो एक न्यायालयाच्या विश्वासार्हतेला जो तडा जातो तो त्याचं नुकसान झालेलंच आहे, पण याच्यामुळे ह्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल का याचं उत्तर देणं कठीण आहे, कारण ही जे समाजातलं बदलतं वातावरण आहे त्याच्याबद्दलही या निमित्ताने टिप्पणी केली पाहिजे. आज नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री यांनी या सगळ्या घटनांसाठी, बलात्काराच्या घटनांसाठी, क्रौराच्या घटनांसाठी कुठेतरी पोर्नोग्राफी किंवा ब्लू फिल्म्स आणि या सगळ्याचा जो सुळसुळाट झालेला आहे समाजात त्याच्यावर टीका केलेली आहे. पूर्वी अशा प्रकारचा आरोप करणं, अशा प्रकारचं दोष देणं हे काम मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित संस्थांकडनं नेत्यांकडून केलं जायचं आणि हे डावे पुरोगामी लिबरल मंडळी त्यांची खिल्ली उडवायचे, पण आज तसं लिबरल लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नितीश कुमारांकडनं असा आरोप केला गेलेला आहे. आणि हे खरं आहे म्हणजे हे नुसतं पोर्नोग्राफीचा हा विषय नाहीये, कारण बलात्काराची प्रकरणं 93% बलात्काराची प्रकरणं कोणतरी जी पीडिता असते तिच्या जवळचा व्यक्ती नातेवाईक मित्र शेजारी अशांकडनं ह्या घटना होतात. केवळ 7% केसमध्ये जसं डॉक्टर प्रियांकांच्या केसमध्ये किंवा निर्भया प्रकरणात झालं की अननोन स्ट्रेंजर व्यक्तीवर बलात्कार केला जातो, त्याची हत्या केली जाते. पण असं असलं तरी तो एक समाजात एक मोठा बदल झालेला आहे, म्हणजे कोणी काय पाहावं काय पाहू नये हे सगळं स्वातंत्र्य समाजाला आहे. पोर्नोग्राफीवर बॅन करणं, त्याच्यावर बंदी घालणं हेही कठीण आहे. जरी तुम्ही वेबसाईटवर बंदी केली तरी आज सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिरत असतात, व्हॉट्सअपवर तुम्ही नियंत्रण आणणं त्याहून कठीण आहे. पुन्हा नैतिकतेचा टेंबा विरवणं की एक उच्च शिक्षित वर्ग आहे मध्यम वर्ग आहे त्याला हे केलं तर माफ आहे, पण गरिबांनी किंवा ग्रामीण भागातल्या लोकांनी हे करणं चुकीचं आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की एक देशात खूप मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होतंय, लोक गावाकडून शहराकडे येत आहेत, शहरात आलेले लोकांच्यातला खूप मोठा प्रमाण असं आहे की जे स्वतःच्या कुटुंबियांपासून दूर 6 महिने 3 महिने राहत आहेत आणि
हा जो मोबाईलचा सुळसुळाट आहे, म्हणजे याच्यात वेबसाईट पेक्षा मोबाईलद्वारे जे पोर्नोग्राफिक कंटेंट, अश्लील कंटेंट, जो त्याचा जो रतीब घातला जातोय, खरंच रतीब घातला जातोय. आणि हे मी हे आपल्यापैकी बरेच जण नोटीस करतात आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये, किंवा आपण जाताना बिल्डिंगमध्ये लिफ्टमन असतो, वॉचमन असतो, जवळचे हे असतात, हे फावल्या वेळात उभे राहून मोबाईलमध्ये बघत असतात, त्याच्यात बरेचदा हा प्रकारचा कंटेंट असतो. आणि त्याच्यामुळे जो कंटेंट बघणं, स्वतःच्या कुटुंबापासून अनेक महिने दूर राहणं, आणि एक त्यांची जी एक एकूणच एक जी माइंडसेट असते की घरात तुम्ही स्वतःच्या आई बहीण पत्नीशिवाय इतर स्त्रियांशी बोलू शकत नाही, आणि व्हिडिओद्वारे मोबाईलवर तुम्ही जे काही चालू असतं ते सर्व बघता, आणि मग त्याच्यातनं एक तुमचं माइंडसेट तयार होऊ शकतो की हे असं चालतं की असं करता येऊ शकतं. आणि त्यामुळे या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे का? कदाचित झाली असू शकेल, आकडेवारी ते स्पष्ट करू शकेल. अशा गुन्ह्यांचे रिपोर्टिंगमध्ये वाढ झालेली आहे, अशा गुन्ह्यांच्या सेन्सेशनलायझेशनमध्ये मीडियाकडून ते उचललं जाणं आणि त्याच्यात राष्ट्रीय क्षोभ उसळणं, एक फेसबुकवर त्याला एक गेला पियर प्रेशर म्हणतो, त्याच्यातनं असं जेव्हा प्रकरण होतं तेव्हा त्याच्यावर एरवी स्वतः सतत व्यक्त न होणारे लोकही त्याचा निषेधाच्या पोस्ट टाकणं, फॉरवर्ड करणं, की कुठेतरी एक आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्य केलं की याचा निषेध केला ते, अशा याच्यामुळे जे एक जनमत तयार होतं आणि त्या जनमताच्या प्रेशर पुढे व्यवस्थेला झुकावं लागतं. पण त्यातनं जो एक प्रेसिडेंट पायंडा पाडला जातो तो लॉंग टर्मसाठी चांगला नाहीये. त्याच्यातनं जर जरब बसली, प्रमाण कमी झालं, ही त्याची चांगली बाजू असेल. पण अशा प्रकारे सर्वच संस्थांची विश्वासार्हता लयास जाऊन त्यांनी एकमेकांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये एकमेकांच्या हद्दीत हस्तक्षेप करणं, कायद्याच्या बाहेर जाऊन वर्तन करणं आणि मग सांगणं की प्रत्येक नियमाला अपवाद असतात हे मान्य आहे, आणि अशा प्रकारच्या एन्काउंटर केसमध्ये नियमाला अपवाद असतात अशाने जरी त्याचं समर्थन करता येत नसलं तरी त्याच्याकडे डोळेझाक करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असं आपण एक समाज म्हणून करतो. आतापर्यंत या गोष्टी दहशतवादाच्या केसेसमध्ये ऑर्गनाइज क्राईम, गँगस्टर यांच्याबद्दल होत होत्या की यांना सुधारण्याला काही पॉईंट नाहीये, सरकारी खर्चाने यांना तुरुंगात ठेवण्यात काही पॉईंट नाहीये, त्यामुळे एन्काउंटर झाले तर एक समाजातली कीड नाहीशी होते. पण आता हा विषय जर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणापर्यंत आला असेल तर एक समाज म्हणून आपण आणखीन पुढे जाऊन जर कायद्याचा धाक राहिला नाही तर पुन्हा उद्या आपण ज्याला दरोडेखोरांच्या बाबतीत असं करणार का? किंवा हे जे आता सर्वत्र दिसतं की रेल्वेत आणि याच्यामध्ये कोणी पिक पॉकेटिंग करत असलं तर लोक येऊन एकत्रपणे त्याला मारतात, त्याच्या मागे तीच भावना असते की न्यायालयात न्याय मिळणार नाही त्यामुळे आपणच कायदा हातात घेतला पाहिजे, ती चुकीची आहे. याच्यासाठी न्यायालयाने ही बदल करणं, न्यायालयाने ह्या प्रेशरला रिस्पॉन्ड करणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित सुधार होऊ शकेल. आणि आपणही समाज म्हणून, व्यक्ती म्हणून अशा प्रकारचं समर्थन करण्यापूर्वी किंवा समर्थन करताना तारतम्य बाळगून ते केलं पाहिजे. इथे ज्या पोलिसांच्या कडून हा एन्काउंटर घडलेला आहे त्यांना फेसबुकवर ज्या तुम्ही पोस्ट समर्थन केल्याने त्यांची नोकरी सुरक्षित राहील असं नाही, कारण न्यायालय या विषयाची दखल घेईल, काही लोकांना सस्पेंड व्हावं लागेल, ज्या राजकीय नेत्यांनी त्यांना हे करायला उद्युक्त केलं असेल ते कदाचित स्वतःचे हात झटकून मोकळे होतील, कारण अशा प्रकरणामध्ये जर तू यश आलं तर ते त्याच्यात आपण सगळे भागीदार, पण तुमचं जर अपयश आलं तर त्याला तुम्ही जबाबदार आहे, ही जी गोष्ट असते. आणि त्याच्यामुळे या पोलिसांची या याच्यात जे इन्वॉल्व्ह होते, कोर्टाकडून त्यांची त्यांना सस्पेंड केलं जाऊ शकतं, काही होऊ शकतं, त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया देताना, व्यक्त होताना थोडी जबाबदारीचं भान बाळगूया. आशा करूया की या घटनांचे प्रमाण कमी होईल, एक समाज म्हणून अधिक आपण प्रगल्भ होऊ, पण ते फक्त अशा प्रकारच्या शिक्षांमुळे नाही तर समाजाच्या शिक्षणामुळे, एक जी नीतीमूल्य जी हरवत चालली आहेत त्याच्या संवर्धनाने हे होऊ शकेल. तुर्तास इथेच सांगतो, माझे विचार आपल्याला पटतील नाही पटतील माहिती नाही, पण किमान त्याच्यावर आपण विचार करूया एवढंच मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.